नमस्कार अश्विनी, आपलं स्वागत करीत आहे बायजा आई स्वयंपाकघरात। आज आपण बनवूया पारंपरिक पद्धतीचं पिठलं आणि बाजरीची भाकरी। इकडे आपण एक मोठी वाटी घेतली, यात एक मोठी वाटी चणा डाळीचं पीठ, यात आपण अर्धी वाटी पाणी टाकूया। एक वाटी पिठल्याला आपल्याला साधारण 1 ग्लास पाणी लागतं। आपण इकडे अर्ध्या वाटीमध्ये मिक्स करून घेऊया। छान मिक्स झालं आहे हे बघा। इकडे आपण एक कढई तापत ठेवली आहे, यामध्ये एक मोठा चम्मच तेल व्यवस्थित गरम होऊ देऊ। मध्यमाचेवरती आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे। पाव चम्मच जिरे, चिमूटभर हिंग, एक छोटा चम्मच लसूण जो आपण बारीक चिरून घेतला आहे, या 2 ते 3 पानं कढीपत्ता, 4 ते 5 हिरव्या मिरच्या ज्या आपण बारीक चिरून घेतल्या आहेत। 2 मिनटं आपल्या लसणाचा आणि मिरच्यांचा हलकासा रंग आपल्याला बदलू द्यायचा आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे जे आपण बारीक चिरून घेतले, व्यवस्थित एकत्र करून घेऊया। आपल्याला कांद्याचा रंगही आता छान बदलू द्यायचा आहे। हलकासा रंग आपल्याला बदलू द्यायचा आहे, छान परतून घेऊया। मध्यमाचेवरतीच आपल्याला हे सर्व होऊ द्यायचं आहे। आपल्या कांद्याचा रंग बदललेला आहे, असे हलके दाबून बघितलेत की ते लगेच ब्रेक होतात, हे बघा आपले कांदे झालेत। यात 1/2 चम्मच हळद एकत्र करून घेऊया। यात आपलं पिठलं अर्थातच डाळीचं पीठ एकत्र करून घेऊया। यात थोडं पाणी टाकूया, साधारण 1 ग्लास पाणी आपल्याला लागतं। पुन्हा एकत्र करून घेऊ। आपण हे आधी पाण्यात मिक्स केलं आहे, ह्या कारणाने याच्यात गुठळी होतच नाही, तरीही हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला पिठलं हे करायचं असतं। यात चवीप्रमाणे मीठ, इकडे आपण 1 छोटा चम्मच मीठ घेतलंय, आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर छान एकत्र करून घेऊया। मध्यम आचेवरती हे आपण होऊ देऊ। मध्यम आचेवरती आपल्याला पिठलं करायचं आहे। साधारण 10 मिनिटात आपलं पिठलं तयार होतं। आपल्या पिठल्याला आपण छान एक उकळ काढून घेऊया मध्यम आचेवरतीच आणि 10 मिनिटं वाट बघूया। 10 मिनिटं झालेत आणि आपल्या पिठल्यालाही छान उकळ आली आहे, आपलं पिठलंही तयार आहे। आता आपण भाकरी बनवून घेऊया। इकडे आपण अर्धी वाटी भाकरीचं पीठ घेतलंय, यात चिमूटभर मीठ आणि थोडं पाणी टाकून हे व्यवस्थित मळून घेऊया। आपल्याला भाकरीच्या पिठामध्ये एकदम पाणी टाकायचं नसतं, थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे छान। अशाच पद्धतीत आपल्याला भाकरीचं पीठ हे चुरायचं आहे छान। पीठ लागून येतं तर आपल्याला पाणी टाकायची आवश्यकता नाही, असं कोरं पीठ दिसत नाही आहे ना, तर मग बस झालं आपल्याला पाणी, हे बघा छान चुरून घ्यायचं आहे। पोळ्यांच्या पिठासारखं हे नसतं,
ते जरा आपण वेगळं मळतो आणि हे भाकरीचं पीठ, एका भाकरीचं पीठ एकाच वेळेस एकत्रित मळून घ्यायचं असतं. आपलं भाकरीचं पीठ हे छान तयार आहे, गोळा वळून घेऊया. आता आपण भाकरी वळून घेऊया. अंगठ्याच्या मदतीने हे आपल्याला असं दाबत चालायचं आहे. हे बघा, हे असं वरती येत चालतं. ह्यापूर्वीही आपण बायजा स्वयंपाकघरात ज्वारीची भाकरी बघितलीच होती, आज आपण बाजरीची भाकरी बघत आहे. हातावर नाही जमली तर आपण परातीत थापूनही भाकर करू शकतो, हातावरही ती छान होते. असं नाही जमलं तर कोरं पीठ लावून घ्यायचं आहे थोडं हाताला, आणि कोऱ्या पिठाच्या मदतीनेही आपण हिला वळवून घेऊ शकतो. आपली भाकरी तयार आहे, आपण भाजून घेऊया. मध्यम आचेवरतीच आपल्याला भाकरी छान भाजून घ्यायची आहे, मस्त फुलूनही येत आहे. हे बघा, आपण तवा आधीच तापत ठेवला होता. आपली भाकरी छान झाली, एका साईडने आपण पलटवून घेऊया. मस्तपैकी एका साईडने छान फुलवून भाजून आली आहे, दुसऱ्या साईडने आपण अशीच होऊ देऊ आणि मग आपली डिश सर्व करून घेऊया. आपली भाकरी छान फुलवून आली आहे, आपण पुन्हा थोडी पलटवून बघून घेऊया खालनं झाली आहे की नाही. मस्त झाली आहे आपली भाकरी आणि छान फुलवूनही आली आहे. चला तर मग सर्व करून घेऊया. आपलं पिठलं, बाजरीची भाकरी, फोडलेला कांदा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा छानपैकी सर्व होऊन रेडी आहे. पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन पदार्थासोबत. तोपर्यंत चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटही द्याल. नमस्कार.